राज्यातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या शेकडो इमारतींचा रखडलेला पुनर्विकास लवकरच मार्गी लागणार आहे, कारण सागरी हद्द नियंत्रण कायदा समुद्राच्या भरती रेषेपासून 50 मीटरपर्यंत लागू करण्याबाबत अंतिम आराखडे राज्याच्या पर्यावरण विभागाने उपलब्ध करून दिलेत, त्यामुळे भरती रेषेपासून 50 मीटरनंतरच्या शेकडो इमारतींचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लागणार आहे. जुन्या सागरी नियंत्रण हद्द कायद्यानुसार समुद्राच्या भरती रेषेपासून 500 मीटरपर्यंत मुंबई शहरात 1.33 तर उपनगरात 1 इतका FSI मिळत होता, मात्र यामुळे प्रकल्प राबवताना फारसा फायदा होत नव्हता. ही मर्यादा 50 मीटर करण्यात यावी अशी जुनी मागणी होती. ही मागणी मान्य करून त्याचे आराखडे आता महाराष्ट्र सागरी हद्द व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत, त्यामुळे 50 मीटर पुढील गृह प्रकल्पांच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झालाय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.